त्यांचं नातं हे मताशी, अशी टीका जी आहे ती सुप्रिया सुळेंनी या मेळाव्यामध्ये केली. मला असं वाटतं की सुप्रिया सुळे बहुतेक विसरलेला दिसतात. त्या जेव्हा पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणुकीला उभे राहिलं त्यावेळेस बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांना कोणी ओळखत नव्हतं. त्यावेळेस दादांनी स्वतः आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना, माझ्या सासूबाई नगरसेविका होत्या, सगळ्या नगरसेविका आणि इतर पदाधिकाऱ्यांना बोलून सांगितलं की काही करून आपल्याला सुप्रियाचा प्रचार करून तिला निवडून आणायचं आणि तुम्ही तिच्यासाठी रात्रंदिवस काम करायचं. आणि ही सूचना दादांची होती, त्या पाठीमागची तयारी दादांची होती. दादांनी स्वतः उमेदवार असल्यासारखं बहिणीसाठी त्यावेळेस कष्ट घेतले होते आणि त्यांना निवडून आणलं होतं. त्याच्यानंतर केवळ एक टर्म नाही, पुढच्या तिन्ही टर्ममध्ये दादा सूचना द्यायचे, कार्यकर्त्यांना बोलवायचे, पदाधिकाऱ्यांची बैठका घ्यायचं, बॅकस्टेजचं सगळं नियोजन करण्यापासून स्वतः मतदान पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असायचे, सभा घ्यायचे, मेळावे घ्यायचे आणि त्यांना निवडून आणत होते. हे बहिणीच्या प्रेमापोटी होतं, त्या कदाचित विसरल्या असतील, त्यांना या निमित्तानं तुमच्या माध्यमातून मी आठवण करून देते. दुसरी गोष्ट, या सगळ्यांमध्ये 1500 रुपयेमध्ये कुठलं नातं विकता येत नाही आणि घेता येत नाही. खरं तर ती रक्षाबंधनची ओवाळणी म्हणून महायुती सरकारच्या तिन्ही भावांनी एकत्र येऊन आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम महिला भगिनींना एक कुठेतरी हक्काचे 1500 महिन्याला आपल्या खात्यामध्ये असावे. कधी कधी स्वतःच्या दवाखान्याचा खर्च किंवा आरोग्याच्या सुविधा काही असतील तर ते 1500 मध्ये भागू शकतात. शहरी भाग ठीक आहे, पण ग्रामीण भाग, वाड्या, वस्त्या, पाड्यांपर्यंत आम्ही फिरतो, त्यावेळेस त्या महिलेला स्वतःचे 1500 आजपर्यंत कधी कुणी दिलेले नाही किंवा ती काही कारणामुळे कमावू शकत नाही, अशा वेळेस ते 1500 ते खात्यात येणं तिला ते आत्मबळ देणारे, आत्मविश्वास देणारे. मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की पहिल्या दिवसापासून ही योजना जाहीर झाली तेव्हापासून विरोधकांच्या पोटात दुखतंय प्रचंड. त्यात गेले 2 दिवसापासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झाली आणि त्यांनी अक्षरशः फटाके वाजवून, पेढे वाटून हे सगळे आनंदोत्सव साजरे करतात आहेत की आम्हाला आमच्या हक्काचे पैसे मिळत आहेत. त्याच्यामुळं उलट या महिला प्रतिनिधी आहेत, त्यांनी महिलेला साथ देणं आवश्यक असताना पहिल्या दिवसापासून महिला सबलीकरणाच्या विरोधात ह्या सगळ्या दिसत आहेत. त्याच्यामुळे एकंदरच विरोधकांनी विरोधकाची टीका करतात आहेत. मी तर महाराष्ट्रातल्या तमाम महिला भगिनींना विनंती करेन की आपण महायुती सरकार समवेत राहा, इथून पुढेही सरकार आपल्यासोबत अशाच पद्धतीत सहकार्याची भावना ठेवल. महिला सबलीकरण, सक्षमीकरण आणि महिलांना आत्मविश्वास देण्याचं काम हे सरकार करतंय आणि विरोधकांना ते सहन न झाल्यामुळे ते टीका करतात. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.